आज आपण आकारांच्या कडा आणि कोपराबद्दल शिकणार आहोत. बबलू आणि चंदाची सगळ्यात आवडती गोष्ट त्याचा मोठा अक्रोड लपवलेला होता आणि चंदाला चिठ्ठीमध्ये लिहिल्यानुसार तिला अक्रोड शोधायचा होता. चंदाने चिठ्ठी वाचली, मी तुझा सगळ्यात मोठा अक्रोड लपवला आहे. जर तुला तुझा अक्रोड शोधायची इच्छा असेल तर विहिरीच्या जवळ अशी एक वस्तू ज्याला 3 कडा आणि 3 कोपरे आहेत ते घेऊन पोहोच. चंदाला कडा आणि कोपरे यांच्या बाबतीत काहीच माहीत नव्हते. ती तातडीने बडबोले काकांच्या घरी पोहोचली. तिने काकांना विचारले, कडा आणि कोपरे म्हणजे काय? मुलांनो, तुम्हाला कडा आणि कोपरे याबद्दल माहीत आहे का? काही हरकत नाही, चला आपण काकांच्या कडून शिकूयात. काकांनी त्यांच्या घरी असलेले टेबल म्हणजेच मेज दाखवले. बघा, टेबलच्या पृष्ठभागाच्या बाहेरील बाजूस पहा, अशा रेषा त्याच्या सीमा तयार करत आहेत. ह्यांना आपण कडा म्हणतो. तुम्हाला माहीत आहे का कोपरे म्हणजे काय? जिथे 2 कडा मिळतात त्या बिंदूला आपण कोपरा म्हणतो. काकांनी चंदाला विचारले की मेज म्हणजे टेबलाच्या ह्या आयताकृती पृष्ठभागावर किती कडा आणि किती कोपरे आहेत? मुलांनो, तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का? हो, 4 कडा आणि 4 कोपरे. मग चंदाने काकांना सांगितले की ती अशी वस्तू शोधत आहे ज्याला 3 कडा आणि 3 कोपरे आहेत. काकांनी हे 3 आकार कागदावर काढले. मुलांनो, आपण हे आकार ओळखता का? हा एक आयत आहे, हा चौरस आहे आणि हा त्रिकोण आहे. आता काकांनी चंदाला ह्या आकाराला ओळखायला सांगितले ज्याला 3 कडा आणि 3 कोपरे आहेत. आपण ह्या आकाराला ओळखू शकता का? एकदम बरोबर, त्रिकोणाला 3 कडा आणि 3 कोपरे असतात. मुलांनो, आपण सांगू शकता का कि ह्या आकारांचे कडा सरळ रेषेने बनले आहेत का वक्र? हो बरोबर, ह्या सगळ्या आकारांच्या कडा सरळ रेषेने बनल्या आहेत. काकांनी आता चंदाला सांगितले की तिच्या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी तिला फक्त 1 त्रिकोणाच्या आकाराची वस्तू शोधायला पाहिजे. मुलांनो, तुम्ही काकांच्या घरी अशी वस्तू शोधू शकाल का? अरे वा मुलांनो, तुम्ही तर शोधलीत की. आता चंदा त्या हँगरला घेऊन विहिरीपाशी पोहोचली. चंदाने आपले डोळे बंद केले. हे बघून विहिरीच्या मागे बबलूने चंदाच्या समोर तिचा अक्रोड ठेवला आणि तो तिथून पळून गेला. चंदाने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा आपल्या अक्रोडला बघून ती आनंदाने नाचू लागली. मुलांनो, ह्या धड्यामध्ये आपण आकार आणि त्याच्या कडा आणि कोपरे ह्याबद्दल शिकलो.